कवितेच्या जगात साहित्य समूह नाती जपूया आपुलकीची। चाहूल लागली पावसाची, या पावसाच्या आठवणींना पुन्हा जाग करण्यासाठी कवितेच्या जगात साहित्य समूह आयोजित पावसावरील काव्यवाचन स्पर्धा। नमस्कार, मी श्रीकांत धारकर आपल्या कवितेच्या जगात साहित्य समूह आयोजित काव्यवाचन स्पर्धेसाठी माझी कविता पाऊस नावाची कविता पाठवत आहे। कवितेचं नाव आहे पाऊस। मनावर विचारांचा पाऊस असा काही कोसळला की होते नव्हते पार सर्व धुतले गेले संभ्रमापासून। मुक्त करणारा पाऊस प्रत्येक मनामनावर कोसळला तर पावसाने असं अवेळी कोसळू नये, पावसाने अवेळी असं कोसळू नये, कारण उगाचच वसंत आल्याची जाणीव मनाला पोखरत राहते आणि मन पेटून उठते पावसाची सर अंगावर घेण्यासाठी। मन पेटून उठते पावसाची सर अंगावर घेण्यासाठी। पाऊस असा काही कोसळला की होतं नव्हतं ते सारं घेऊन निघून गेला। पाण्याचा प्रवाहात आता उघडे पडले आहे स्वच्छ आणि नितळ मन। मुसळधार पावसाने सर्व काही ओलचिंब करून टाकले, मुसळधार पावसाने सर्व काही ओलेचिंब करून टाकले। स्वतःच्या निवाऱ्यासाठी एक ठिकाण शोधून ठेवले, स्वतःच्या निवाऱ्यासाठी एक ठिकाण शोधून ठेवले, स्वतःच्या निवाऱ्यासाठी एक ठिकाण शोधून ठेवले। धन्यवाद।